इस साल कृषि उत्पादित कपास के भाव बड़े प्रमाण गिरे हैं और इसके रहते हुए राज्य भर के किसान आर्थिक संकट में आए हैं। विदर्भ की नामांकित कृषि उत्पन्न बाजार समिति हिंगनघाट में इसी प्रकार का नजारा देखने को मिल रहा है। हिंगनघाट कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति एडवोकेट सुधीर कोठारी ने बातचीत करते हुए सविस्तर जानकारी दी। हिंगनघाट कृषि उत्पन्न बाजार समिति विदर्भ की नामांकित कृषि उत्पन्न बाजार समिति रहते हुए यहाँ भी कपास की कीमत गिर रही है। सीसीआई द्वारा अल्प प्रमाण में किसानों से कपास खरीदी की गई है। सीसीआई द्वारा हिंगनघाट कृषि उत्पन्न बाजार समिति की अधिकार क्षेत्र में आने वाली हिंगनघाट में 24 गाड़ी 531 क्विंटल, वर्नेर कृषि आवार में 291 गाड़ी 5041 क्विंटल कपास किया है। कपास के फसल को लेकर किसान आर्थिक संकट में आया हुआ है, उसका क्या कारण है? सविस्तर जानकारी हिंगनघाट कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति एडवोकेट सुधीर कोठारी ने दी है। पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे जे भाव भेटले पाहिजे होते ते भाव मिळत नाही, बऱ्याच प्रमाणात जे भाव पडलेले आहे त्याबद्दल आपण आलो विदर्भातल्या नामांकित कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष माननीय सुधीर बाबू कोठारी यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे। मला सांगा बाबू, बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांना जो भाव मिळायला पाहिजे होता तो भाव मिळत नाही आहे, त्या संदर्भात आपण काय सांगा? साधारणतः शेतमालाचं दोन पद्धतीचे शेतमाल म्हणजे आमच्या विदर्भामध्ये कापूस मोठ्या प्रमाणात होतो, त्याच पद्धतीने सोयाबीनसुद्धा मोठ्या प्रमाणात होतो आणि या दोन्ही शेतमालाची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। यावर्षी सोयाबीनची नापिकी येलो मोझाईक फंगल इन्फेक्शन रोग आला, पिकं कमी झाले। कापसाचं पीक जेमतेम बरं आहे पण कापसाचे भाव एकदम पडलेले आहे। साधारणतः 63-64 रुपयापासून तर 6,975 रुपयापर्यंत प्रति क्विंटल कापूस हा विकला जात आहे। तर सरासरी भावाचा जर चांगल्या प्रतीचा कापसाचा जर आपण विचार केला तर ते 66-67-68-69 रुपये प्रति क्विंटल हा भाव जात आहे। हा भाव MSP म्हणजे आधारभूत किमतीपेक्षा कमी आहे आणि ही केंद्र शासनाची जबाबदारी आहे की कोणत्याही शेतमालाचे भाव जर आधारभूत किमतीच्या खाली जर जात असेल तर त्यांनी खरेदी केंद्र सुरू करावे आणि तो सगळा माल केंद्र शासनाने त्यांच्या विविध एजन्सीच्या माध्यमातून खरेदी करावं। कापसाचं जर बोलायचं असेल तर CCIच्या माध्यमातून बरेच वर्षापासून केंद्र शासन खरेदी करत आहे व कॉटन फेडरेशनच्या माध्यमातून सुद्धा CCI हे सध्या खरेदी करत होती, पण यावर्षी CCIची खरेदी हे कमी प्रमाणात आहे। आमच्या इथे तर CCIचे लोक आले होते, ते चालले गेले, त्यांनी काही खरेदी केली नाही, फक्त 5-6 हजार क्विंटल कापूस त्यांनी खरेदी केला। यावेळेस जर खरोखरच शेतकऱ्यांना जर दिलासा द्यायचा असेल शासनाला, जे की त्यांनी दिलं पाहिजे, पिकं कमी आहे, तर त्यांनी CCIचे सेंटर, आधारभूत खरेदी किंमतचे सेंटर ताबडतोब सुरू करावे आणि शेतकऱ्यांचा सर्वचा सर्व माल CCIने खरेदी करावा। तसं पाहिलं तर आधारभूत किंमत ही सुद्धा कमी आहे। आधारभूत किंमत ही 7,020 रुपये आहे, म्हणजे जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा कमी सुद्धा आहे। 3 ग्रेडमध्ये आहे, ही हायेस्ट ग्रेड, सगळ्यात चांगली ग्रेड 7,020 रुपये आहे। ही 7,020 रुपयेसुद्धा ही आधारभूत किंमत शासनाने, केंद्र शासनाने जी ठरवली आहे ते कमी आहे। ही शेतकऱ्यांना जर खरोखरच मदत करायची असेल तर आधारभूत किंमत वाढवावी। साधारणतः प्रति क्विंटल 9,000 रुपये प्रति क्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे, तितकी आधारभूत किंमत ठेवावी आणि सर्व शेतकऱ्यांचा माल, सर्व माल त्यांनी या आधारभूत किमतीमध्ये म्हणजे 9,000 रुपये प्रति क्विंटलमध्ये त्यांनी खरेदी करावं, तरच या शेतकऱ्यांचं काहीतरी प्रपंच किंवा काहीतरी आर्थिक नियोजन होऊ शकते। अन्यथा आजची स्थिती अशी आहे की जितके पैसे शेतीमध्ये लावले तितकेही पैसे निघत नाही आहे, शेतीमध्ये तोटा आहे। एकूणच
आपण हिंगणघाटची अग्रणीय जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे महाराष्ट्रातले मानलेली, त्यांचे जे अध्यक्ष आहे सुधीर बाबू कोठारी यांच्याशी आपण बातचीत केली. त्यांनी सविस्तर याबद्दल आधारभूत कापसाच्या ज्या किमती पडलेल्या आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. ह्या किमती कशा वाढतील याबद्दलसुद्धा परिपूर्ण मार्गदर्शन सरकारला केले आहे. इन्व्हेस्टर न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट.